पुण्यातल्या ड्रग्ज प्रकरणावरून राऊतांनी गृहमंत्री पालकमंत्र्यांसह पोलीस आयुक्तांवरही गंभीर आरोप केलाय. ड्रग्ज प्रकरणाला गृहमंत्री पालकमंत्री जबाबदार आहेत असं राऊतांनी म्हटलंय. राज्यात म्हणजेच पुण्यात महाराष्ट्रात पुणे हे ड्रग्जचं मुख्य केंद्र झालेलं आहे. गुजरातमधून ड्रग्ज महाराष्ट्रात येत आहे असा आरोप त्यांनी केलाय. ड्रग्जचा पैसा राजकीय कार्यक्रमांसाठी वापरला जातोय ज्याची चौकशी व्हावी अशी मागणी राऊतांनी केली आहे. संजय राऊतांनी पुण्यातल्या ड्रग्ज प्रकरणावरून गृहमंत्री पालकमंत्र्यांना तर टार्गेट केलेलंच आहे, निशाणा साधलाच आहे. मात्र पोलीस आयुक्तांवरही गंभीर आरोप केलेले आहेत आणि गुजरातमधून ड्रग्ज सगळं राज्यात येत आहे असं त्यांनी म्हटलंय. आणि नाशिक ही दोन शहरं ड्रग्जच्या विळख्यात गेलेली आहेत पूर्णपणे. जसं आम्ही उडता पंजाब म्हणतो, बँकॉक, लवास अशा पद्धतीनं पुण्यात हजारो कोटीचे ड्रग्ज, नाशिकमध्ये हजारो कोटीचे ड्रग्ज कुठून येत आहे ते गुजरातमधून येत आहे सिद्ध झालं आहे. गुजरात हे ड्रग्जचं सगळ्यात मोठं केंद्र आहे. मुंद्रापोर हजारो कोटीचं ड्रग्ज तिकडे उतरत आहे, काही पकडलं जातं आहे, काही महाराष्ट्रात किंवा इतरत्र वळवलं जात आहे. आणि हे सगळे कोण आहेत याचा तपास, यांना राजकीय संरक्षण कोणाचं आहे याचा तपास होणं गरजेचं आहे. कार्यात वापरला गेला आहे गेल्या काही वर्षात, यांना कोणी संरक्षण दिलं आहे, या काळात पुण्याचे पालकमंत्री कोण होते, पुण्याचे पोलीस आयुक्त कोण होते, पुण्याचे लोकप्रतिनिधी कोण होते, हा एक अत्यंत मोठा तपासाचा विषय आहे. गुन्हेगारी अंमली पदार्थाचं मुख्य केंद्र महाराष्ट्रातलं होऊ पाहत असेल तर त्याला जबाबदार या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, त्या त्यावेळचे पालकमंत्री पुण्यातले, आणि आतापर्यंत गेल्या 5 वर्षात जे जे पोलीस आयुक्त पुण्याला लाभले आणि लोकप्रतिनिधी लाभले ते सगळे त्याला जबाबदार.